ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत युवा नेते अक्षय कर्डिले यांनी अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळवून दिली आहे. राहुरी खुर्दमधील नगर मनमाड रोडवर दुपारी 12 दरम्यान भीषण अपघात झाला. यामध्ये 2 जणांचा दुर्दैवी अंत झाला तर 2 जण जखमी झाले. युवा नेते तथा भाजप युवा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले हे राहुरी दौऱ्यावर होते. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जखमींना स्वतः उचलून राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी अक्षय कर्डिले नेमकं काय म्हणाले पहा. गाड्यांचा मला असं वाटतं की समोर समोर धडक होऊन ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर मला फोन आला की अशी अशी घटना घडली आणि तातडीने तिथं पोहोचलो. लगेच पोहोचलो आम्ही 2 पेशंटला खरं म्हणजे एकाला नगरला हलवलं, एक पेशंटला रुग्णालयात पाठवलं, त्याला हाताला पायाला थोडं लागलं आणि 2 पेशंट हे अत्यंत सिरियस होते. आम्ही लगेचच गाडीत टाकून त्या पेशंटला ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलं. पण तिथं पोहोचल्या क्षणी आम्हाला एकही डॉक्टर तिथं उपलब्ध नव्हता, कोणताच कर्मचारी नव्हता. अतिशय वाईट परिस्थिती रुग्णालयाची होती आणि आम्ही तिथं वाट पाहत बसलो. डॉक्टरचे फोन केले, पोलीस स्टेशनला फोन केले, पण अत्यंत बिकट परिस्थिती की एकही डॉक्टर सापडला नाही, एकही डॉक्टर आला नाही. आणि दुर्दैवाने 2 तरुण मुलं आपल्या राहुरी त्यांचे निधन झालं, घटना घडली. अतिशय वाईट वाटते की आज 2 तरुण मुलं आपल्या तालुक्यातले आपण गमावले आणि या सगळ्या गोष्टींना जबाबदार रुग्णालय आहे की आपण तिथं तरी पोहोचलो तरी पण तिथं एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. कदाचित डॉक्टर असतं तर पेशंट वाचते जास्त, पण अतिशय वाईट घटना झाली आणि खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीवरती आमचा सगळ्यांचा जय निषेध आणि जे डॉक्टर जे कर्मचाऱ्यांचे तिथं होती आणि ते तिथं नव्हते हे सगळ्या गोष्टी प्रत्येकात जबाबदार आहे आणि अत्यंत वाईट. आज जर आम्ही आपण सगळ्यांनी तिथं पाहिलं की रुग्णालयाची अत्यंत बिकट आणि वाईट परिस्थिती की आम्ही ज्या वेळेस तिथे पोहोचलो तर तिथं हे जे लोक जमले ते पण म्हणते की आम्ही पण याच्या आधी किती वेळा हॉस्पिटलला आलो तरी पण एक पण तिथं डॉक्टर नसतो. कधीही जा तिथं सगळं मनमानी कारभार आणि उगसपणा हा रुग्णालयामध्ये चाललेला आहे. आपण सगळ्यांनी खरं म्हणजे त्या सगळ्या घटनेला एक निषेध करतोय आणि ह्या रुग्णालयाचं कोणामार्फत हे सगळं काम चालू शकतं याची आपण सगळ्यांनी खरं म्हणजे कारवाई होऊन याची सगळी माहिती घेतली पाहिजे आणि तातडीने जे जे डॉक्टर जे कर्मचारी आणि जो बोगस कारभार कोणाच्या कोणाच्या अंडर हा सगळा कारभार चालतोय याची माहिती घेऊन खरं म्हणजे म्हणजे कोण कोण या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे, कोणाच्या अंडर हे चालून कोण हे सगळे डॉक्टर लोक हे सगळे अधिकारी लोक मनमानी कारभार करतात यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावा ही आमची आज या निमित्तानं मागणी आहे. आणि मी अत्यंत वाईट वाटते की आपल्या जवळचे कुटुंबातले मुलं सर्व एक वाईट घटना झाली तर मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली देते, सगळ्यांच्या वतीने देतो आणि लवकरात लवकर हे रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे.